शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यामध्ये 2020 मध्ये झालेला शाब्दिक वाद हा चर्चेचा विषय होता। तर आता 2021 या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघींमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली। मात्र आता या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही उडी घातली। तर कंगनाने भाजपला खुश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली दिल्याचं तिच्या ट्विटवरून सिद्ध होत असल्याचं सांगत रोहित पवार यांनी महाराष्ट्र द्रोही भाजपचा खरा चेहरा कंगनाने समोर आणल्याबद्दल तिचं अभिनंदन करायला हवा असा टोला यावेळी ट्विटरवरून त्यांनी लगावलाय। तर कंगनाने उर्मिला यांना दिलेल्या रिप्लायचा स्क्रीनशॉट शेअर करत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय। दरम्यान भाजपला खुश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्र द्रोही असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपचा मुखवटा टरका व खरा चेहरा पुढे आणल्याबद्दल कंगना रणौतचं अभिनंदनच करायला पाहिजे। तर या द्रोहाबद्दल भाजपला काय शिक्षा घ्यायची हे आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावलाय। गेल्या 25 वर्षापासून सोलापूरकरांना दर्जेदार उत्तम चवीचं जेवण पुरविणारं एकमेव हॉटेल हॉटेल प्रियांका आपली दुसरी शाखा हॉटेल रोहित फॅमिली रेस्टॉरंटच्या स्वरूपात सोलापूरकरांच्या सेवेत सुरू। तेही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता परिसरात भव्य एसी दालन आणि सुसज्ज किचन तसंच अनुभवी कुशल कामगार वर्गही उपलब्ध। एकदा या आणि आपल्या आवडीचा मेनू टेस्ट करा। वेज मध्ये पनीर हरियाली कबाब पनीर अफगाणी कबाब आलू अंगारी कबाब तंदुरी मशरूम तंदुरी तरकारी कबाब तर नॉन वेज मध्ये चिकन अंगारी जाफरानी टिक्का चिकन दही लसुनी कबाब चिकन अचारी कबाब चिकन बंजारा कबाब चिकन जालंधर कबाब अशा अनेक रुचकर पदार्थांची मेजवानी उपलब्ध। एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता 7 रस्ता कारागीर पेट्रोल पंपा शेजारी सोलापूर।